नमस्कार, श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण कॅफे स्टाईल कॅपचिनो कॉफी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही कॉफी अगदी क्रीमी होण्यासाठी मी तुम्हाला इथे काही टिप्स देखील सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी कमी साहित्यात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही कॉफी कशी बनवायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, याचबरोबर बेल आयकनवर देखील प्रेस करा, यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात प्रथम मिळत राहतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता 3 टेबलस्पून या पोह्याच्या चमच्याच्या सहाय्याने इन्स्टंट कॉफी घेतलेली आहे। इथे तुम्ही कोणत्याही कंपनीची इन्स्टंट कॉफी वापरू शकता। इथे मी नेसकॅफे घेतलेली आहे। त्यानंतर त्याच प्रमाणामध्ये इथे मी साखर घेतलेली आहे, जी देखील मी साधारण 3 टेबलस्पून घेतलेली आहे। याचबरोबर इथे मी 3 टेबलस्पून थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे। तर आता हे तीनही पदार्थ एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेते आहे की जेणेकरून साखर जी आहे ती यामध्ये विरघळल्या जाईल। तर अशा पद्धतीने तीनही पदार्थ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। तर आता हे आपल्याला फेटून घ्यायचे, यासाठी तुम्ही इथे हँड मिक्सरचा वापर करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर इथे करू शकता। तर माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर आहे, तर त्याचा वापर करून हे मी हळूहळू एक एक स्पीडच्या सहाय्याने हे अशा पद्धतीने फेटून घेणार आहे। तर माझ्या बीटरला जे आहे ते 5 स्पीडपर्यंत पॉइंट आहेत, तर प्रत्येक स्पीडला जे आहे तर ते मी 1-1 मिनिट करून या पद्धतीने ही कॉफी जी आहे ती फेटून घेते आहे। तुम्ही पाहू शकता कॉफीचा जो कलर आहे तो हळूहळू चेंज होतो आहे, याचबरोबर याचं टेक्स्चर जे आहे ते देखील छान असं क्रीमी देखील होत आहे। याचबरोबर यामध्ये मी मध्ये साधारण 2 यामध्ये 1 टेबलस्पून कोमट पाणी ॲड करून घेतलं आहे, यामुळे याचं जे टेक्स्चर आहे ते अजून जास्त क्रीमी होतं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे रूम टेम्परेचरचं पाणी देखील वापरू शकता, कोमटच पाणी वापरलं पाहिजे असं काही नाही। तर तुम्ही पाहू शकता आपलं जो कॉफी आहे त्याला मस्त असा कलर आलेला आहे, छान अशी फ्लफी देखील ही झालेली आहे। तर ही पूर्ण प्रोसेस जी आहे, तर इथे मी साधारण 5 मिनिटं ही कॉफी जी आहे ती छान अशी फेटून घेतलेली आहे, छान अशी क्रीमी ही झालेली आहे। तर याच पद्धतीने तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही इथे हँड मिक्सरच्या सहाय्याने देखील ही अशी फेटून घेऊ शकता। तर आपलं कॉफीचं जे मिश्रण आहे तर ते इथे रेडी झाले, तर हे आता असं साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण दूध जे आहे तर ते गरम करून घेऊयात। तर इथे मी साधारण 3 ते 4 जणांसाठी कॉफी बनवते आहे, तर इथे मी गॅसवरती साधारण 4 ग्लास जे आहे तर ते दूध ॲड करून घेतलं आहे। दूध जे आहे ते मीडियम गॅसवर ठेवायचं आहे। यामध्ये मी 2 चमचे साखर ॲड करून घेतलेली आहे, तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही अजून साखर ॲड करून घेऊ शकता। आणि हे आपल्याला सतत मधून हलवत राहायचं आहे, कारण याला दुधाला देखील आपल्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येऊन द्यायचं आहे की जेणेकरून आपली जी कॉफी आहे ती अजून जास्त छान अशी क्रीमी लागेल। तर अशा पद्धतीने दूध जे आहे ते देखील छान असं क्रीमी तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता याचं जे टेक्स्चर आहे ते पूर्णपणे चेंज झाले। तर गॅस आता बंद करून घेऊयात आणि आता कॉफीची तयारी करून घेऊयात। तर इथे मी ग्लास घेतलेले आहेत, तर यामध्ये आता आपण जी फेटून घेतलेली कॉफी होती तर ती यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे ॲड करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कॉफीला मस्त असा कलर आला आहे, मस्त असं क्रीमी टेक्स्चर देखील याला आलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण जे दूध कोमट करून घेतलं होतं तर ते यामध्ये ॲड करून घेऊयात। तर अशा पद्धतीने दोनही ग्लासमध्ये मी दूध जे आहे तर ते ॲड करून घेतलं आहे आणि आता एका चमच्याच्या सहाय्याने ही कॉफी या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे याचं जे टेक्स्चर आहे ते अजून जास्त क्रीमी होईल।
तर तुम्ही इथे पाहू शकता या दुधाला देखील छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता आपण जे कॉफी फेटून घेतलेली होती तर त्यातील साधारण 2 ते 3 टेबलस्पून मी यावरून सर्व करते आहे अशा पद्धतीने. हे अगदी ऑप्शनल आहे, पण अजून जास्त यामध्ये क्रीमी कॉफी ॲड केल्यामुळे काय होतं की याचं जे टेक्स्चर आहे ते देखील खूप छान लागतं. शिवाय ही कॉफी टेस्टला जी आहे ती देखील अतिशय मस्त अशी क्रीमी लागते. तर अशा पद्धतीने मी दोनही ग्लासवरती फेटून घेतलेली कॉफी ॲड करून घेतलेली आहे आणि मस्त अशी सेट करून घेतलेली आहे. यावरून आता थोडंसं डेकोरेट करून घेऊयात. तर यावरती मी इन्स्टंट कॉफी जी आहे ती वरून ॲड करून घेते आहे. ऑप्शनल आहे, करायचं असल्यास करू शकता, नाही जरी केलं तरी देखील चालेल. तर तयार आहे आपली अगदी कमी साहित्यात, घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात 3 पदार्थांचा वापर करून बनवलेली कॅफे स्टाईल अगदी मस्त अशी कॅपचिनो कॉफी, ते देखील अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत. तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी श्री स्पेशल रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया.